कोणार्क अपना शहर अपनी बातें। शहरात दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या एका नाबालिग चोराला मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली आहे। या चोराकडून पोलिसांनी काही ॲक्टिवा, मोबाईल फोन असे एकूण 4 लाख रुपयांचा माल जप्त केला आहे। पाहूयात सविस्तर बातमी। मध्यवर्ती पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे सुरटकर साहेब यांच्या मार्गदर्शन त्यांच्या टीम एपी अन्न PSI गायकर यांच्या टीमने एकूण 8 मोटरसायकल ॲक्टिवा रिकवर केलेल्या आहेत। त्यामध्ये तो विधी संघर्ष बालक आहे, त्याच्याकडून 8 मोटरसायकली, 3 मोबाईल आणि एक सायकल, हवेन कंपनीची सायकल, असे एकूण 4,30,000 मुद्देमाल त्यांनी हस्तगत केलेला आहे। आणि त्याबद्दल एक जो त्याच्यावर एक 18 वर्षाचा मुलगा आहे मोहित, त्याचा शोध सुरू आहे। सर मोडस ऑपरेंटिस काय होतं? मोडस ऑपरेंटिस गाडी त्याला उचलणे, गाडी घेऊन फिरवणे, नंतर ती सोडून देणे। परंतु मोबाईल 3 मोबाईल चोरी जे आहेत त्याबद्दल आणि मोटर सायकल भी चोरी आहे त्याबद्दल तपास चालू आहे। अशी माहिती मिळते की या मुलावर या आधी पण गुन्हे वगैरे काय दाखल आहे? असे आम्हाला माहिती मिळते, विठ्ठलवाडी पोलिसांना गुन्हे दाखल आहेत, त्याबद्दल आता अजून चौकशी चालू आहे। सापडला कुठं? सापडला त्याच्या राहत्या घरी माहिती मिळाली, तो असं असं करत आहे, मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याला ताब्यात घेतलेलं आहे। त्याला त्याच्या घरचं काय बॅकग्राऊंड आहे, काय कुठे काय शिकलेला, किती काय वगैरे? हा थर्ड ड्रॉप आहे, तिसरी पास आहे तो फक्त, थर्ड त्यानंतर ते सोडून दिलेलं आहे। घरचा जो बॅकग्राऊंड वगैरे आपण काय माहिती काढलेली नाही। त्याची काय टोळी वगैरे आहे का लहान मुलांची? नाही नाही, टोळी वगैरे असं काही नाही त्यात त्यामध्ये। ओके सर, त्याला चौकशी करत असताना तरी कुठून म्हणजे कसं काय तो त्याला हा नाद कुठून लागला? त्याला गाडी फिरवायचा नाद आहे, त्यामुळे तो गाडी बाईक ॲक्टिवाची हँडल हे करतो, हँडल फिरवलं ॲक्टिवचं लॉक तुटतो आणि त्यामुळे तो फिरायचो, फिरून घेऊन ते मास्टर चावीने किंवा येऊन आपण तो फिरून जायचं, फिरवायचं सोडून द्यायचं। कोणार्क अपना शहर अपनी बातें।